अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील कांग नदीवरील भुसावळ पूल तसेच जामनेर ते पळासखेडा पर्यंतच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा भूमिपूजन सोहळा माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते संपन्न झाला। शहरातील भुसावळ रोड कांग नदी पुलासाठी 15 कोटी रुपये तर जामनेर ते पळासखेडा रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून येत्या वर्षभरात ही कामे मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार महाजन यांनी भूमिपूजन सोहळ्याच्या प्रसंगी माध्यमांसमोर दिली आहे। आपण दोन कामांची उद्घाटन एक ब्रिज आहे बरोबर पुराला महापुराला की इथे ट्रॅफिक थांबते होते आणि रस्ते आपल्याला मोठा छोटा पूल त्यामुळे चार पदरी फोर वे असा हा ब्रिज या ठिकाणी राहणार आहे। 15 कोटी रुपयाची जवळपास किंमत आहे। आगळा वेगळा असा पूल याचा डिझाईन जर आपण बघितलं असेल तर अतिशय वेगळा असा डिझाईन आहे। म्हणजे मला वाटतं कुठेच असेल आपल्या या जिल्ह्यामध्ये असं वेगळं डिझाईन आपण तयार केलेलं आहे आणि असे असा एक मोठा पूल तिकडं जायला वेगळा आणि यायला वेगळा असं चार पदरी पूल आपण या ठिकाणी तयार करतो। त्याचबरोबर जामनेरला मार्केट कमिटीपासून पळासखेड्यापर्यंत 4 पदरी रस्ता मोठा रस्ता कारण आता आज काय होतं आहे गाव पळासखेड्यापर्यंत वाढलेलं आहे। दुकानं झाली घरं झाली ट्रॅफिक वाढलेलं आहे लहान मुलं शाळेत येणार झाले कॉलेजची महाविद्यालयाची मुलं संख्या वाढली आहे। या रस्त्यावर पळासखेड्यापर्यंत महाविद्यालय झालेली आहेत आणि त्यामुळे शाळा महाविद्यालयाची संख्या इकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे ट्रॅफिकला मुलांना सुद्धा लोकांना अडथळा निर्माण होतो आहे अपघात होत आहेत त्यामुळे ह्या रस्त्याचं रुंदीकरण होणं हे आवश्यक आहे। या कामासाठी पण जवळपास 15 कोटी रुपये 20 कोटी रुपये 20 कोटी रुपयाचा हा रस्ता चार पदरी आपण पळासखेड्यापर्यंत त्या ठिकाणी घेतलेला आहे। येणाऱ्या जाणाऱ्यांना फिरायला असेल ट्रान्सपोर्टला असेल शाळेतल्या मुलांना असेल हा रस्ता आता अधिक सुकर होणार आहे अतिशय सोयीचा होणार आहे आणि म्हणून 20 कोटी रुपये त्या रस्त्यासाठी आणि 15 कोटी रुपये या पुलासाठी असं 35 कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन आज आपण या ठिकाणी केलेलं आहे। पुढे भाऊ किती दिवसाचं दर एक पुलाचे काम आणि त्याचबरोबर पळासखेड्याच्या पुढे पुन्हा आपण एक जॉईंट काम घेतलं आहे 22.5 कोटी रुपयाचं चिंचखेड्यापर्यंत म्हणजे आपण टप्प्याटप्प्याने या 2 वर्षामध्ये हा रस्ता जामनेरपासून नेरीपर्यंत हा 4 पदरी करतो आहोत। कारण आता म्हणतात गाड्यांची संख्या एवढी वाढलेली आहे मोटरसायकलची संख्या हजारात आहे गाड्यासुद्धा आता हजारात उचललेल्या आहेत फोर व्हीलर त्यामुळे गंभीरचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे अपघात होत आहेत हे टाळण्यासाठी आपण हा रस्ता आता नेरीपर्यंत कारण नेरीपर्यंत आपण बघितलं असेल औरंगाबादच्या जळगाव तर सगळा कॉन्क्रीटचा रस्ता झालेला आहे एक्सप्रेस हायवे झालेला आहे तो आता त्यामुळे त्याला जोडणारा रस्ता हा आपण 4 पदरी करणार आहोत। इकडे बोदोडकडे जाणारा आपण रस्ता बघितला असेल तिपूरला जाणारा रस्ता बघितला असेल पौरकडे जाणारा रस्ता बघितला असेल हे सगळे रस्ते जामलेले येणार आहे। आता आपण 4 पदरी करतो आहोत त्याचं काम अतिशय वेगाने सुरू आहे जवळपास 90% काम त्याचं पूर्ण झालेलं आहे। फक्त नेरी ते जामनेर हा रस्ता त्यात राहिलेला होता हा अतिशय महत्त्वाचा आणि सगळ्यात जास्त रहदारीचा रस्ता आहे तो आता आपण मार्गी लावलेला आहे आणि आता येत्या वर्षभरामध्ये या रस्त्याचं काम पूर्ण होईल। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।